राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मागणीबाबत सरकारवर जोरदार दबाव आहे, त्यामुळे शेतकरी कर्जमाफी करता दोन पर्यायांचा सरकार विचार करत आहे। शेतकऱ्यांना पीक घेताना लागणाऱ्या गोष्टी स्वतः खरेदी करून शेतकऱ्यांना देण्याचा सरकारसमोर पहिला पर्याय आहे, तसंच राज्यातल्या 22 पिकांना स्वतः हमी भाव देण्याच्या दुसऱ्या पर्यायावरही सरकार विचार करत आहे। हे दोन पर्याय आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। बियाणं, खतं, शेतमजूर, पाणी आणि वीज यावर शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो। या गोष्टी सरकार स्वतः करेल किंवा एनजीओद्वारे शेतकऱ्यांना पुरवेल। याद्वारे 5 एकरपर्यंतच्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्च येणार नाही, तो शून्यावर खर्च येईल आणि मनरेगाच्या माध्यमातून शेती कामाला शेतमजूर देखील सरकार पुरवेल। हा पहिला पर्याय सरकारसमोर आहे। तर दुसरा पर्याय काय आहे बघा, 22 पिकांना हमी भाव देण्याचा दुसरा पर्याय आहे। यामध्ये कांदा, तूर, चणा डाळ, कापूस, संत्रा, द्राक्ष, टोमॅटो आणि इतर काही पिकांचा समावेश आहे। त्यामुळे बाजारात दर कमी असला तरी सुद्धा सरकार हमी भाव देणार असल्यामुळे ही तूट भरून निघेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।